नमस्कार शेतकरी मित्रो कृषी किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लांब चोचीचा बगळा आणि जटाधारी बगळा हा या हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी सकाळी साडेपाच वाजताच आमच्या शेतातील तळ्यावरती येऊन थांबलेलो आहे पाणी आता आटत आलेलं आहे थोडं पाणी असल्यामुळे सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान या ठिकाणी खूप असे बगळे मासे पकडण्यासाठी येतात आपल्याला जो दिसत आहे तो जाटाधारी बगळा आहे बघा त्याला पाठीमागून जाटा आपल्याला दिसत आहे खूप लांब्या केसाचा चुड्या या ठिकाणी त्याला आहे त्या बगळ्याचे विशेष वैशिष्ट्य असं आहे की त्याला चूससुद्धा खूप लांब आहे आणि त्याच्या डोक्यावरती खूप मोठ्या केसाचा भुचाडा या ठिकाणी आहे तुम्हाला समोरील व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा मी त्याला झूम करण्याचा खूप के प्रयत्न केला पण शेवटपर्यंत त्या बगळ्याचं चित्र आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहे त्याची चूससुद्धा खूप लांब आहे आणि सर्वसाधारण त्या बगळ्याचं वय दहा ते पंधरा वर्षाचा त्याचं वय असायला पाहिजे सर्वच बगळ्यांना अशा प्रकारच्या जटा वगैरे काही राहत नाही तुरळक पद्धतीत हे बगळे आपल्याला पाहायला मिळतात मासे पकडण्यासाठी बगळ्यांची ती हालचाल बघा कशा पद्धतीची आहे मी माझ्या मोबाईलच्या साह्याने फोन जितका झूम होईल तितका झूम होण्याचा करण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांची मासे पकडण्याची पद्धत बघा म्हणजे त्यांची पद्धत माणसालासुद्धा जमणार नाही अशा पद्धतीने बघण्यानी मासे पकडण्यासाठी ती पद्धत अवलंबलेली आहे